नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या दुसऱ्या प्रकरणात म्हणजे शेतीविषयक व्यवस्था यामध्ये आज आपण विचार करणार आहोत ब्रिटिशकालीन जमीन महसूल व्यवस्थेसंदर्भात। कारण या काळात जमीन महसूल हा उत्पन्नाचा एक मूलभूत असा स्रोत मानला जात होता आणि म्हणून या मूलभूत अशा स्रोताकडे ज्या दृष्टिकोनातून ज्या विचारातून आणि ज्या पद्धतीने ब्रिटिशांचे जे धोरण होते त्या संदर्भात आपण विचार करणार आहोत। सर्वप्रथम आपण समजून घेऊया या प्रकरणातील जमीन महसूल पद्धतीतील एक प्रमुख अशी महसूल पद्धत, ती म्हणजे कायमधारा पद्धत, परमनंट सेटलमेंट। आता या जमीन महसूल पद्धती संदर्भात जर पार्श्वभूमी आपण समजून घेतली तर त्यामध्ये अशा पद्धतीचा एक दृष्टिकोन निदर्शनास येतो की ईस्ट इंडिया कंपनीने 1765 मध्ये बंगाल, बिहार आणि ओरिसा या प्रांतामध्ये दिवाणी अधिकार मिळवले। या प्रांतात त्यांना दिवाणी मिळाल्यामुळे येथील महसूल गोळा करण्याची जी जबाबदारी, ती जबाबदारी ईस्ट इंडिया कंपनीवर येऊन पडली आणि निश्चितच कंपनीच्या ही बाब लक्षात आली की दरवर्षी पाहिजे तसा महसूल गोळा होत नाही, कारण त्यांनी महसूल आकारण्याची पद्धत पूर्वीचीच ठेवलेली होती आणि यामुळे कंपनीने अशा पद्धतीने निश्चित केले की महसूल व्यवस्थापनात कंपनीने स्वतःच्याच हातात सूत्र हाती घ्यावे, प्रत्यक्षपणे महसूल गोळा करण्याचे कामकाज करावे आणि कंपनीच्या निर्णयाप्रमाणे 1773 मध्ये कंपनीने महसुलाचे व्यवस्थापन स्वतःच्या हातामध्ये घेतले आणि यातीलच एक धोरण जे कायमधारा पद्धतीच्या स्वरूपामध्ये आपणास दिसून येते। आता या कायमधारा पद्धतीचा विचार करत असताना की या काळात ईस्ट इंडिया कंपनीने जे दरवर्षी ठराविक उत्पन्न मिळून देणाऱ्या महसूल पद्धतीची जी गरज होती ती गरज म्हणून कॉर्नवॉलिसने जॉन शोर आणि डंकन व ग्रँट या तिघांची एक समिती नेमून पूर्वीच्या महसूल पद्धतीचा अभ्यास करण्यास सांगितली आणि त्यानंतर 1789 मध्ये जॉन शोर यांनी एक अहवाल तयार केला आणि त्या अहवालाच्या आधारे जमीन महसूलाची एक नवी अशी पद्धत तयार झाली आणि ती नवी अशी महसूल पद्धत म्हणजेच कायमधारा महसूल पद्धत। तिचा अर्थबोध जर आपण विचारात घेतला तर त्यामध्ये निश्चित पद्धतीने की असे म्हणता येईल की ही एक कायमस्वरूपी अशी जमीन महसूल पद्धत आणि या जमीन महसूल पद्धतीची जी अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी मुळातच बंगाल, बिहार आणि ओरिसा या प्रदेशामध्ये करण्यात आलेले दिसून येते। तर व्याख्यात्मक स्वरूपाचा जो अर्थ जर आपण समजून घेतला तर त्यामध्ये की कॉर्नवॉलिसने 22 मार्च 1793 मध्ये बंगाल, बिहार आणि ओरिसा या प्रदेशात जमीन महसुलासाठी जी महसूल पद्धत लागू केली त्या महसूल पद्धतीला कायमधारा महसूल पद्धत असे म्हणतात। आता ही जमीन महसूल पद्धत ही बंगाल, बिहार आणि ओरिसा किंवा बनारसचा काही भाग असेल, उत्तर कर्नाटकातला भाग असेल या प्रदेशामध्ये ही पद्धत लागू करण्यात आलेली होती आणि म्हणूनच या जमीन महसूल पद्धतीची व्यापकता निश्चित त्या ठिकाणी दिसून येते। त्यानंतर या जमीन महसूल पद्धती संदर्भात म्हणजे कायमधारा महसूल पद्धती संदर्भात स्वरूप
आणि स्वरूपात्मक जर आपण विचार केला तर त्यामध्ये अशा पद्धतीच्या अनेक बाबी दिसून येतात की ज्यामध्ये ही जमीन महसूल पद्धत ही पूर्वीच्या जमीन महसूल पद्धतीपेक्षा वेगळ्या स्वरूपाची होती। तर हे स्वरूप म्हणजे की ही जमीन महसूल पद्धत बंगाल, बिहार, ओरिसा, बनारस, उत्तर कर्नाटकाचा काही भाग या ठिकाणी ही लागू करण्यात आली होती। या पद्धतीत जमीनदार आणि वसुली करणारे असे दोन गट करण्यात आले। या दोनही गटांना ते ज्या भागातून वसुली करणार होते तेथील सर्व जमिनी त्यांच्या मालकीच्या होणार होत्या। म्हणजेच मालकी हक्क हा त्यांना कायद्याने प्राप्त होणार होता। दुसऱ्या बाजूला तो हक्क हा पिढीजात आणि हस्तांतरणीय होता। ही एक महत्वाची बाब। दोन्ही गटांपैकी जमीनदारांना एक वसुली पैकी म्हणजे एकूण जमीन महसुलापैकी 10/10 भाग, एकूण उत्पन्नाचा जो काही 10 भाग तो मिळणार होता आणि वसुली करणाऱ्यांना जो काही उर्वरित भाग होता तो भाग हा मिळणार होता। कायमधारा महसूल पद्धतीमुळे नवीन असा जमीनदार वर्ग निर्माण झाला। जे प्रत्यक्ष शेती करत होते ते आता कुळे किंवा खंडकरी ज्याला आपण म्हणतो ते खंडकरी झाले। या कायद्याने प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले, कारण जमीनदार नावाचा जो नवा वर्ग होता तो नवा वर्ग या ठिकाणी उदयाला आला आणि ज्या वर्गाच्या माध्यमातून प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या कुळांची जी अवस्था होती ती अवस्था या ठिकाणी निश्चितच दैन्य स्वरूपाची दिसून येते। कायमधारा महसूल पद्धतीत जमीनदारांना दरवर्षी किती महसूल कंपनीला द्यायचा याबाबत मात्र रक्कम निश्चित पद्धतीने ठरविण्यात आली, त्यामुळे कंपनीला दरवर्षी निश्चित स्वरूपाचा महसूल जो काही होता तो महसूल या ठिकाणी प्राप्त होणार होता। आणि म्हणूनच या जमीन महसूल पद्धतीचा जर सर्वंकष पद्धतीने आणि सर्वव्यापी स्वरूपाने जर विचार केला तर त्यामध्ये ही जमीन महसूल पद्धत ही ब्रिटिश दृष्टिकोनातून पोषक अशा स्वरूपाची होती आणि भारतीयांच्या दृष्टिकोनातून शोषक अशा स्वरूपाची होती। त्यानंतर या जमीन महसूल पद्धतीच्या एकूण वैशिष्ट्या संदर्भात जर आपण विचार केला किंवा ज्याला आपण एकूण गुणवैशिष्ट्ये जर बघितले तर त्यामध्ये कंपनीस जमीनदारांचे समर्थन मिळाले। कायमधारा महसूल पद्धत लागू करताना कंपनीने जो काही ज्याला आपण धूर्त असा डावपेत म्हणतो तो धूर्त डावपेत या ठिकाणी खेळलेला दिसून येतो, कारण हिंदुस्थानात कंपनीच्या समर्थनार्थ येथील लोकांची गरज होती आणि म्हणून कायमधारा पद्धतीद्वारे जमीनदारांचा हिंदुस्थानात एक नवीन वर्ग तयार करण्यात या परकीय राजवटीला या ठिकाणी यश मिळालेले दिसते। की जो जमीनदार वर्ग की ज्या जमीनदार वर्गाने पुढील काळात नेहमीच कंपनीला सहाय्य केलेले दिसते। अगदी 1857 उठाव असेल की ज्यामध्ये जमीनदारांनी कंपनीला सहाय्य केले, उदाहरणार्थ बंगालमधील जमीनदार त्यामध्ये असतील, ते कंपनीच्या बाजूने लढले। 1857 उठावात भारतीयांचा पराभव झाला, याला कारणीभूत असणारा एक भाग म्हणून जमीनदारांचा जो काही कंपनी संदर्भातील दृष्टिकोन असेल, समर्थनार्थ असा दृष्टिकोन असेल हा या ठिकाणी दिसून येतो। त्यानंतर कंपनीला एक निश्चित स्वरूपाचे जे काही उत्पन्न होते ते उत्पन्न आणि त्या उत्पन्नाची शाश्वती या ठिकाणी मिळाली। कंपनी पुढे नेहमीच आर्थिक अशी समस्या असे, हिंदुस्थानातून आपल्याला किती उत्पन्न मिळेल
याबाबत अनिश्चितता असल्याने कंपनीला आपल्या पुढील योजना जे काही आहे त्या योजना आखणे कठीण जात असे, आणि म्हणूनच जे वार्षिक अंदाजपत्रक तयार करण्यासंदर्भातील गुंतागुंत होती ती गुंतागुंत या ठिकाणी दूर झाली. कारण कंपनी ही आर्थिक फायद्यासाठी हिंदुस्थानात आलेली होती आणि म्हणून हिंदुस्थानातून अधिकाधिक प्रमाणात संपत्ती कमवणे हा एक मूलभूत हेतू तो या ठिकाणी दिसून येतो. म्हणून तिला अशी जमीन महसूल पद्धत राबवायची होती की ज्या महसूल पद्धतीतून कंपनीला निश्चित उत्पन्न मिळेल, आणि हा जो आपला हेतू होता, हे जे आपले धोरण होते, हा जो आपला मनोदय होता, तो या जमीन महसूल पद्धतीद्वारे म्हणजे कायमधारा पद्धतीद्वारे साध्य झालेला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर जमीन अधिक लागवडीखाली आणणे. आता या पद्धतीत जमीनदाराने सरकारला निश्चित किती प्रमाणात महसूल द्यायचा हे ठरल्याने जमीनदार हे आता जमिनीच्या सुधारणेकडे वळले. जी जमीन ही पूर्वी पडीक असे तिची आता लागवड करण्याचा आणि ती लागवड करण्यासाठी या जमीनदार वर्गाने कसोशीने प्रयत्न केलेला दिसतो, आणि त्यातून जे अधिक उत्पन्न येईल त्या अधिक उत्पन्नाचा जमीनदाराचा हक्क असल्याने ज्या विभागात कायमधारा पद्धती लागू झाली त्या विभागातील उत्पन्नामध्ये वाढ झाली. कारण या वाढीव उत्पन्नावर जमीनदाराला अतिरिक्त कर मात्र भरावा लागणार नसल्याने कायमधारा महसूल पद्धतीने उत्पन्नात वाढ झाली. हा एक या ठिकाणी महत्वाचा भाग दिसतो. त्याच्यानंतर भ्रष्टाचार जो आहे त्या भ्रष्टाचारास आळा बसला. कारण कायमधारा पद्धतीत जमीनदाराने कंपनीस किती महसूल कर द्यावा हे निश्चित असल्याने पूर्वी महसूल गोळा करत असताना कंपनीचे अधिकारी जो भ्रष्टाचार करत त्याला या ठिकाणी आळा बसला. जमीनदार या पद्धतीमुळे निश्चित सुखी झाला, परंतु जे प्रत्यक्ष जमीन कसणारे कुळ होते त्या कुळांना मात्र याचा फायदा मिळाला नाही. म्हणजे जे जमीन कसणारे कुळ किंवा खंडकरी असतील त्यांना मात्र याचा फायदा मिळाला नाही. कारण त्यांनी ज्या प्रमाणात उत्पन्न वाढवले त्या प्रमाणात जमीनदार हा तेथून कर गोळा करीत असे. म्हणजे वाढलेले उत्पन्न जमीनदाराच्या घशात जात आणि खंडकऱ्यांचे पोट मात्र रिकामे राहत. म्हणजे दुसऱ्या बाजूला कुळांचे किंवा खंडकऱ्यांचे शोषण झाले आणि जमीनदारांचे पोषण झाले. एकूणच या बंगालच्या औद्योगिक विकासाला देखील प्रारंभ या पद्धतीने झालेला दिसतो. कारण कायमधारा महसूल पद्धतीमुळे बंगालमधील जमीनदारांना निश्चित मोठ्या प्रमाणात पैसा मिळू लागल्याने त्यांनी आता आपले लक्ष दुसऱ्या व्यवसायाकडे वळवले. कारण या नवीन महसूल पद्धतीमुळे त्यांना उत्पन्नाची निश्चित अशी जी काही हमी होती ती हमी मिळाली, आणि त्यामुळे नवीन व्यवसाय सुरू केले या उत्पन्नातून, आणि ज्या व्यवसायातून बंगालमध्ये औद्योगिक प्रगतीला प्रारंभ जो काही आहे तो प्रारंभ या ठिकाणी झाला. म्हणूनच या जमीन महसूल पद्धतीच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण बाब म्हणजे कमी कर्मचाऱ्यांमुळे कंपनीचा आर्थिक फायदा. आता हिंदुस्थानचा तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवालिस याने कायमधारा पद्धत ही सुरू करण्यापूर्वी बंगाल व इतर प्रांतातील महसूल गोळा करण्याचे काम हे ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी करीत. या कामाचा मोबदला म्हणून कंपनी त्यांना वेतन देत असे. या वेतनावर
कंपनीचा मोठा खर्च होत असे. वेतनाशिवाय जो महसूल गोळा करताना हे कर्मचारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आणि या भ्रष्टाचारामुळे कंपनीला तोटा होत होता. कॉर्नवॉलिसच्या या नवीन महसूल पद्धतीमुळे पूर्वी महसूल गोळा करणारे जे कर्मचारी त्या कामापासून मुक्त झाल्याने या मुक्त कामगारांना कंपनीने नवीन कामासाठी नवीन क्षेत्रासाठी गुंतवलेले दिसते आणि ज्यांच्यावर पूर्वी होणारा खर्च होता तो खर्च या ठिकाणी कमी झाला. म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीचा मोठा आर्थिक फायदा या ठिकाणी झालेला दिसतो. या सर्व बाबी या कंपनीच्या दृष्टिकोनातून पूरक ठरलेल्या दिसतात. हे सर्व गुणवैशिष्ट्ये हे कंपनीच्या दृष्टिकोनातून पूरक ठरलेले दिसते. म्हणूनच इथं ही कायमधारा पद्धत ही ईस्ट इंडिया कंपनीसाठी पोषक अशी ठरलेली दिसते. तर भारतीयांच्या दृष्टिकोनातून म्हणजे बंगाल असेल, बिहार असेल, बंगाल असेल, ओरिसा असेल या प्रदेशासाठी मात्र ही शोषक ठरलेली. त्यानंतर वळूया या जमीन महसूल पद्धती संदर्भातील एकूणच मूल्यमापनात्मक बाबींकडे. आता मगाशी ज्या पद्धतीने आपण गुणवैशिष्ट्य जे बघितले की कंपनीच्या दृष्टिकोनातून पूरक अशी असलेली दिसून आली, परंतु ही जमीन महसूल पद्धत जी आहे त्या जमीन महसूल पद्धतीच्या दोषात्मक स्वरूपाच्या बाबींचा जर आपण विचार केला, गुणिवांचा जर विचार केला, तर निश्चितच काही बाबी या ठिकाणी उल्लेखनीय ठरतात. त्यामध्ये जमीनदारांना जमिनी विकाव्या लागल्या. आता कायमधारा पद्धतीमुळे कंपनीला आर्थिक सुरक्षितता प्राप्त झाली. दरवर्षी आपल्याला किती प्रमाणात उत्पन्न मिळेल याबाबत निश्चितता होती, पण जमीनदारांना याबाबत सुरक्षितता नव्हती. कारण कंपनीने महसुलाचे दर हे वाढीव ठेवले होते आणि तेवढा महसूल गोळा होईलच याबाबत जमीनदार नेहमी संशयक असे. कारण दुष्काळ असेल, रोगराई असेल, पूर असेल, अशा नैसर्गिक आपत्ती जर आल्या तर जमीनदार त्याने देऊ केलेली रक्कम कंपनीकडे भरू शकत नसे. आणि त्यामुळे थोड्याच काळात बंगालमधील अनेक जमीनदार जे होते ते जमीनदार या ठिकाणी कंगाल झालेले दिसते की ज्या जमीनदारांना आपल्या जमिनी विकाव्या लागलेल्या दिसतात. त्यानंतर शोषक वर्गाचा उदय. या कायमधारा महसूल पद्धतीतून जो शोषक वर्ग होता तो शोषक वर्ग या ठिकाणी उदयाला आलेला दिसतो. कारण या पद्धतीत ठराविक रक्कम जमीनदारांना कंपनीकडे देणे आवश्यक होते तेव्हा ती गोळा करण्यासाठी जमीनदार नावाचा जो वर्ग होता तो वर्ग या ठिकाणी उदयाला आला. ज्या वर्गाने प्रत्यक्ष जमीन कसणारे जे काही कुळ होते, खंडकरी होते, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार केला. कारण कुळाकडून किती रक्कम गोळा करायची किंवा ती किती प्रमाणात गोळा करायची याबाबत निश्चिती नसल्याने जमीनदार हा मोठ्या प्रमाणात कुळांचे शोषण करू लागला. आणि म्हणून या ठिकाणी जो काही शोषक आणि शोषित अशा पद्धतीने जी काही दरी होती ती दरी या ठिकाणी वाढलेली दिसते. त्यानंतर शेतकरी न्यायालयात जाणे अशक्य होते या पद्धत. कारण कायमधारा पद्धतीत शेतकऱ्यावर प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या कुळावर अन्याय होऊ नये म्हणून खास अशी तरतूद केलेली होती. या तरतुदीप्रमाणे शेतकऱ्यात जर वाटले की जमीनदार हा आपल्यावर अन्याय करतो आहे, तो आपल्यापासून अधिक प्रमाणात महसूल गोळा करतो आहे, तर अशा वेळी जमीनदाराविरोधात न्यायालयात जाऊन त्याच्या विरोधी न्याय मागू शकत असे. पण वास्तविक पाहता खंडकरी शेतकरी हा एकतर फारसा शिकलेला नव्हता आणि दुसरे म्हणजे तो गरीब होता. म्हणून कोर्टासाठी लागणारा जो पैसा असेल तो पैसा मात्र त्याच्याकडे नव्हता आणि त्यामुळे कोर्टात जाणे
आणि त्या ठिकाणी न्याय मागणे हे सारे अशक्य असे दिसते. म्हणूनच या जमीन महसूल पद्धतीतून निश्चित या ठिकाणी अशी संभ्रमावस्था जी काही आहे ती दिसून येते. दुष्काळात शेतकऱ्यांचे हाल. आता या पद्धतीमध्ये जर दुष्काळ पडला किंवा शेतीवर नैसर्गिक आपत्ती आली तर अशा वेळी महसुलात सूट देण्याची कोणतीच व्यवस्था कंपनीने केलेली नव्हती. शेती हा शेतकऱ्याचा व्यवसाय, तेव्हा त्यातील नफा तोटा हा शेतकऱ्याने सहन केला पाहिजे असा कंपनीचा दृष्टिकोन होता. आणि हिंदुस्थानातील शेतीचा जर विचार केला तर ही शेती मान्सूनच्या पर्जन्यावर अवलंबून आणि अशा पद्धतीने मान्सूनचा पर्जन्य हा अनिश्चित आणि अशा सर्व परिस्थितीत जे दुष्काळ असतील त्या दुष्काळ काळात देखील महसुलामध्ये मात्र सूट नव्हती आणि सरकारने महसुलात सूट देणे हे गरजेचे होते. परंतु अशा कोणतीच व्यवस्था या जमीन महसूल पद्धतीत नसल्याने दुष्काळात शेतकऱ्यांचे हाल होऊ लागले आणि त्यामुळे शेकडो असे शेतकरी हे जमीन सोडून निघून गेले आणि म्हणून जमीनदारांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाले. शेतकरी जगवणे हे जमीनदार व ब्रिटिश सरकारचे वास्तविक कर्तव्य होते. पण कॉर्नवॉलिसने कायमदारा महसूल पद्धतीत ज्या पद्धतीने हा विचार करायला हवा होता तो केलेला दिसत नाही. त्याने कंपनीची केवळ आर्थिक सुरक्षितता लक्षात घेतली आणि त्यामुळे जमीनदार आणि कंपनी या दोघांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याने शेती उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम झाला. म्हणूनच निश्चितच या ठिकाणी या जमीन महसूल पद्धतीच्या दोनही बाजूंचा विचार करता अशा पद्धतीने निष्कर्षात्मक दृष्टिकोन मांडता येईल की ही जमीन महसूल पद्धत ही कंपनीच्या दृष्टिकोनातून म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या दृष्टिकोनातून पोषक ठरली आणि ज्या प्रदेशावर ही जमीन महसूल पद्धत लागू केलेली होती त्या प्रदेशासाठी मात्र ही जमीन महसूल पद्धत ही शोषक ठरलेली दिसते. धन्यवाद.